तेव्हा कृपाशंकर सिंग यांना जौनपूरमधून भाजपनं उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपच्या पहिल्या यादीत कृपाशंकर सिंग यांचा समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील नेत्याला उत्तर प्रदेशातून उमेदवारी मिळाली आहे. जौनपूर लोकसभेची जागा सध्या बसपाकडे आहे. 2021 कृपाशंकर सिंग यांनी काँग्रेसमधून भाजपत प्रवेश केलेला होता. कृपाशंकर सिंग यांच्या राजकीय कारकिर्दीवरती एक सविस्तर नजर टाकूयात. कृपाशंकर सिंग यांना जौनपूरमधून भाजपनं उमेदवारी दिली आहे. जौनपूरच्या राजपूत परिवारात कृपाशंकर यांचा जन्म झाला. 2004 महाराष्ट्राचे माजी गृहराज्यमंत्री म्हणून त्यांनी पदभार पाहिलाय. 2009 मुंबईतील कलिना मतदारसंघाचे ते माजी आमदार राहिलेत. कृपाशंकर सिंग मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष देखील होते. जून 2011 मुंबई काँग्रेसचे ते अध्यक्ष राहिले. 2019 त्यांनी काँग्रेसचा हात सोडला आणि भाजपचं कमळ हाती घेतलं. 7 जुलै 2021 त्यांनी भाजपत प्रवेश केला. 2008 कृपाशंकर यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले होते. 300 कोटींच्या बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी त्यांची चौकशी करण्यात आली होती. आणि त्यानंतर आता कृपाशंकर सिंग यांना भाजपनं उमेदवारी जाहीर केली आहे.